देतो आमचा प्रभु खूप चांगला आहे आणि तो अनेकांचे प्रश्न सोडवत आहे, पुष्कळ लोकांना सुटका देत आहे. सगळ्यात चांगली गोष्ट की आम्ही देवावरती अवलंबून आहोत आणि देव आमची भेट घेत आहे. हालेलुया. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर या दिवसामध्ये चमत्कार करत आहे. आज सकाळीच एका बहिणीनं साक्ष सांगितली. ते म्हटले की माझा नवरा अनेक वर्ष दारू पित होता, घरामध्ये गोंधळ घालत होता. त्यानंतर मला मोठा प्रश्न पडला की याला बदलणार तरी कोण, कोण याच्या जीवनामध्ये उलथापालथ करेल, कोण याला संपूर्णपणे बदलून टाकेल, कोण याच्या जीवनामध्ये बदल करेल. त्यानंतर मग यूट्यूबचा संदेश त्या ठिकाणामध्ये त्यांनी ऐकला आणि ती म्हटली जर याच प्रकारे देव माझ्याही पतीच्या जीवनामध्ये काम करेल तर किती बरं होईल. आणि मग त्यांनी मला कॉल केला. ते म्हटले माझा नवरा काम करत नाही, घरामध्ये भांडण करतो, दारू पितो, हे अनेक वर्ष असं चाललेलं आहे. कारण मी असं ऐकलं की देव तुम्ही प्रार्थना केल्यावर बदलतो, तर मी मोठ्या आशेनं तुमच्याकडे पाहत आहे. आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवानं त्याला अनेक वर्ष जो दारूचे व्यसन करत होता देवानं त्याला आता बाहेर काढलं. जर तुम्ही माझ्या स्टेटसवर बघितलं तर तुम्हाला ते सापडेल की देवानं खरोखर दारूच्या व्यसनातनं त्याला बाहेर काढलं. आणि ती म्हटली हे करत असताना
मला असं वाटलं होतं की जीवन संपून टाकावं, मरून जावं, कशा पद्धतीनं माझं कुटुंब त्या ठिकाणी ते. आणि असं ती म्हटलं की मी देवऋषांकडे गेले, ज्योतिष मांत्रिक सगळ्याकडे जाऊन आले, परंतु कोणी सुटका दिली नाही, फक्त येशूनच मला सुटका दिलेली आहे. येशू सुटका देतो प्रिया, म्हणून त्याला कोणती गोष्ट कठीण नाही. आमेन. त्याची घोषणा करण्यासाठी मी या ठिकाणात उभा आहे. तो असाधारण अशा प्रकारचा दिवस आहे, असाधारण. आमेन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्याच्यावरती विसंबून राहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मला वाटतंय मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक जोडप लातूरच्या पुढं, कुठलं गाव होतं ते, गाडी लावलेले कोणतं, औसा, औसा ना, औसा. तर ते बिचारे टू व्हीलर वरून दोघं नवरा बायको या शुक्रवारच्या प्रार्थनेला रविवारच्या चर्चला यायची. अनेक कुलकर्णी त्यांचं नाव, कुलकर्णी त्यांचं नाव होतं. आणि मग अनेक वर्षापासून आता त्यांना पाहिलं तर असं वाटतं त्यांची लेकरं मोठी असतील, परंतु ते म्हटले की आम्हाला लेकरं नव्हते, पुष्कळ प्रयत्न केला पण लेकरं आमच्यासाठी झाले नाहीत, आम्ही पुष्कळ खर्च केला आणि त्यांच्याकडं आर्थिक पण टंचाई होती. मग त्यांनी असंच यूट्यूबला ऐकलं आणि ऐकल्यावर त्यांना चर्चचा ॲड्रेस काढला. मग या ठिकाणात ते आले, ते म्हटले आम्ही 3 आठवडे या चर्चमध्ये आलो आणि मग इकडून ते मुंबईला जाणार होते, तर त्यांना त्या दिवशी ट्रेन मिळाली नाही. मग स्टेशनवरती झोपले, सकाळी उठून परत टू व्हीलरने मुंबईला गेले. तर त्या ठिकाणी टेस्ट केलं आणि टेस्ट केल्याबरोबर डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुमची पत्नी प्रेग्नंट आहे. हालेलुया. तर देवानं एवढ्या वर्षानंतर त्यांना लेकरं दिलं आणि ते म्हणले एवढंच नव्हे तर आमच्या आर्थिक अडचणी खूप होत्या आणि मग आम्हाला असं वाटलं की याच्यातनं कसं काय देव सोडवणार. त्यांनी एका बँकेमध्ये प्रपोजल टाकलं होतं, पुष्कळ वेळा ते नाकारलं गेलं, काहीतरी असा प्रॉब्लेम त्यांचा झाला. परंतु इथून प्रार्थना करून गेले शुक्रवारी आणि ते मुंबईला पोहोचतात तर पहिली बातमी तुमची मिसेस प्रेग्नंट आहे आणि दुसरी बातमी बँकेने त्यांचं लोन सँक्शन केलं. 6 लाख रुपये त्यांचा बिझनेस ते चालू करणार आहे, तर त्यांना त्या जिल्हा उद्योग केंद्रात तेवढी रक्कम मंजूर झाली. लक्षात ठेवा, देव कोणाच्या जीवनात कधी काम करेल सांगता येत नाही, पण काम मात्र नक्की करणार, 100% आहे. आणि तो कदाचित एक व्यक्ती असेल, कदाचित जमाव असेल, कदाचित समुदाय असेल, परंतु देव काम करण्यासाठी बांधील आहे. आमेन. तो मनुष्य नाही बदलायला. म्हणून आज पाऊस असताना पण तुम्ही लोक आलात, पण 100% मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिकामी जाणार नाही. आमेन. हा, आम्हाला देवाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. आमेन. हा, परिस्थिती काही का असेना, आज जे आम्ही पाहणार आहोत देवाला काही अवघड आहे का, आजचा विषयच काय, परमेश्वराला अवघड असं काही नाही. लिहून ठेवा, परमेश्वराला अवघड असं काही नाही. वाचूया वचन, यिर्मयाचं पुस्तक 32वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. यिर्मयाचं पुस्तक 32वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. आहा प्रभू परमेश्वरा, आहा प्रभू परमेश्वरा, पहा पहा, तू आपल्या महासामर्थ्याने, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने, आकाश व पृथ्वी, उत्पन्न केली, तुला अवघड असे, काही नाही, काय लिहिलं, तुला अवघड असं काही नाही. रोज उठल्यावर एकच वाक्य तुम्हाला बोलायचं, लक्षात ठेवा. रोज समस्या तुमच्या समोर येताना समस्या तुम्हाला सांगतो की ही फार अवघड आहे, तुमच्या दृष्टिकोनात ते कठीण आहे. तुमच्या समोर जी असणारी परिस्थिती, या परिस्थितीमुळं तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं जातं, हे घडणार नाही आणि 100% ते नाही घडणार. कारण ज्या प्रकारचं वातावरण, ज्या प्रकारच्या प्रश्नाला तुम्ही सामोरं चाललेलात, यातून तुम्हाला एक गोष्ट कळते की तुमच्यासाठी ही गोष्ट अवघड आहे. पण ज्या देवाच्या वचनाकडे तुम्ही जाता, प्रभूच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवता, देव ही संकल्पना तुम्ही डोक्यामध्ये ठेवता, त्यास एक वाक्य तुमच्या हृदयामध्ये कोरलं जावं आणि ते वाक्य काय, मला जरी अवघड असलं तरी देवाला काहीच अवघड नाही. देवाला काहीच अवघड नाही. कोणाचं जीवन बदलायचं असेल, कोणाला आरोग्य द्यायचं असेल, कोणाचे आर्थिक प्रश्न सोडवायचे असतील, कुणाचं तुटलेलं घरटं नीट करायचं असेल, कुणाचं आणि कमकुवत शरीर आणि त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला असेल, तर त्या शरीराला जर आणि दुरुस्त करायचं असेल, तर त्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. आमेन. तुमच्याकडे नाही ती ताकद. हालेलुया. मग तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही कमजोर बनाल,
पण मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. आमेन. मी आपली दृष्टी देवाकडे लावतो. जस तुम्ही देवाकडे पाहाल आपोआप तुमच्या मध्ये तो विश्वास निर्माण होईल. परमेश्वराला काही अवघड नाही. आता बरं परत वचन. हा प्रभु परमेश्वर. हा प्रभु परमेश्वर. परमेश्वर पहा पहा तू आपल्या महासामर्थ्याने. तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या आपल्या उभारलेल्या बाहूने. उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी. देवाच्या बाहूमध्ये म्हणजे देवाच्या हातामध्ये ताकद आहे. आमेन. तुमच्या हातामध्ये ताकद नाही बरं का? तुमच्या हात कमजोर आहेत. हालेलुया. आम्ही म्हणतो ना की चला आता माझा मी जिवंत आहे तर माझ्या हाताने माझ्या मुलीचं लग्न लावते. तुम्ही लग्न लावायला जाता तुम्ही म्हणता पैसेच कमी आहेत. मग तुम्ही म्हणता मुलगाच चांगला नाही. मग तुम्ही म्हणता की कसं होणार आहे त्याचं घर. आणि तुमच्या समोर एवढे प्रश्न आहेत की तुम्हाला कळतं माझ्याकडे जे आहे त्याच्यानं नाही होऊ शकत. तर चला माझा बँकेमध्ये बॅलन्स आहे आणि मी चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट केली. आणि मग तुम्हाला कळतं की ज्या डॉक्टरकडे तुम्ही गेला ते डॉक्टर पण सांगतात इथं तुमच्यास आणि तुमच्याकडे काही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करतो. आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. मग डॉक्टर तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायला सांगतात तर मग डॉक्टर पण सांगतो देवाच्या हातामध्ये ताकद आहे. आमेन. डॉक्टरच्या हातामध्ये ताकद नाही. ज्ञान देणारा देव आहे. हालेलुया. ज्ञान देणारा देव आहे. आमेन. मग माझा विश्वास त्या देवावरती असला पाहिजे. शास्त्र सांगतं त्याचे बाहू मजबूत आहेत. आमेन. त्याच्या मजबूत बाहूंच्या हातामध्ये आम्ही पडलं पाहिजे. आमचं भविष्य घडवेल. आमचं घर, आमचं कुटुंब, आमचा परिवार, आमची बिघडलेली आर्थिक स्थिती पण तोच नीट करणार. हालेलुया. त्याच्या बाहूमध्ये ताकद आहे. आमेन. आणि ती जसं म्हटलं आहा हा काय लिहिले वाचा बरं. आहा प्रभु परमेश्वर. आहा प्रभु परमेश्वर पहा पहा तू आपल्या महासामर्थ्याने. तू आपल्या महासामर्थ्याने. आपल्या सामर्थ्यानं. महासामर्थ्याने. सामर्थ्य आणि महासामर्थ्य. आमेन. लक्षात ठेवा कदाचित तुमच्याकडे सामर्थ्य असेल पण तुमच्या सामर्थ्याला मर्यादा आहे. आणि महासामर्थ्य म्हणजे कळतं का? महासमुद्र, प्रशांत महासागर, मोठे मोठे समुद्र आहेत की त्याला अंतच नाही, त्याला दिसतं आणि त्याला शेवटच दिसत नाही. तसं प्रभूच्या ताकदीला मर्यादा नाही. देव अमर्याद ताकदीचा देव आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडं तुमचं ज्ञान, तुमच्या कल्पना, तुमची परिस्थिती, तुमचे लोक, तुमची ओळखी याच्या पलीकडे देव काम करतो. आणि देवाला काम करायला आवडतं. म्हणून तिथे असं म्हटलं आहा. आहा म्हणजे काय? ते उद्गार आहेत पाहिल्याबरोबर आणि जसं तोंड वाचून बघावं की बापरे एवढं कसं काय मोठा चमत्कार, एवढं कसं काय मोठली पॉवर. आणि ही पॉवर जी आहे लक्षात ठेवा ती कुठल्या सायंटिस्टकडे, कुठल्या असणाऱ्या आणि शोधकर्त्याकडे नाही पण निर्माणकर्त्याकडे ती ताकद आहे. कारण सगळ्याचा निर्माण करता तो आहे. लक्षात ठेवा जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचे विचार बदलण्याची क्षमता आहे. लक्षात ठेवा जगामध्ये लोकांचे विचार कोणी बदलू शकत नाही. एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला जस तिचा नवरा आज ठरवतो की मी तुला सोडून देणार आहे, त्याला विचार कोर्ट पण बदलू शकत नाही. आणि काय सांगतं आमची आमची राज्यघटना काय सांगते? सगळ्याला स्वतंत्र आहे. त्याला वाटलं याच्यावर लग्न करायचं करायचं, त्याने सोडायचं तर सोडून द्यायचं, त्याचे काय नुकसान भरपाई ते देऊन टाकायचे. म्हणजे कोर्ट पण त्याला बदलत नाही, कायदे पण त्याला बदलत नाही. पण बायबल सांगतं राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वहायला होणारा देव आहे. मन परिवर्तन देव करतो. प्रिया देवामध्ये ती ताकद आहे. एकाच्या अंतकरणामध्ये कृपा उत्पन्न करावी. असं लिहिलंय की ज्यास 10 आणि त्या पिढा मिस्रामध्ये पाठवल्या त्यास फारोचं अंतकरण देवानं कठीण केलं असं लिहिलंय. देव एखाद्याचं अंतकरण कठीण करतो. एखाद्याच्या अंतकरणामध्ये कठोरपणा निर्माण करण्याचं काम देव करतो. मग तुम्ही कशाला प्रयत्न करता? तुम्ही म्हटलं पाहिजे देवाच्या देवाला कोणती गोष्ट अवघड नाही. मग तुम्हाला असं वाटत असेल माझा नवरा मला सांभाळत नाही, मला तो घरामध्ये घेणार नाही. पुष्कळ लोकांचे कॉल मला येतात म्हणजे नाही माझा नवरा मला नेणार नाही. हे तुझ्यासाठी कठीण आहे पण देवाला काय अवघड आहे? देवाला काय अवघड आहे? मी कितीतरी केसेस पाहिल्या. रोज मला आनंद होतो. रोज मी नव्या साक्षी पाहतो त्याच्यामध्ये सांगतात घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं आणि आता घटस्फोट होणार होता तेवढ्यात माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये देवानं काम केलं आणि तुम्हाला घेऊन गेला. देवाला काही कठीण नाही. लक्षात ठेवा देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही. आपल्या स्वतःला तयार करा, सिद्ध करा. तुमची विचारसरणी बदलली जाऊ द्या. तुमच्या डोळ्यामध्ये ती आशा निर्माण करा ज्या आशेच्या द्वारे तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचं चरित्र, तुमचं कॅरेक्टर, तुमची परिस्थिती, तुमचं शरीर बदललं जाणार आहे. बायबल सांगतं त्याच्या बाहूमध्ये ताकद आहे, निर्मितीची ताकद आहे. लिहिलंय तसं वाचा त्या ठिकाणामध्ये. हा प्रभू परमेश्वर. हा प्रभू परमेश्वर पहा पहा तू आपल्या
तू आपल्या महासामर्थ्याने महासामर्थ्याने व आपल्या आपल्या उभारलेल्या बाहूने उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. सगळ्याचा निर्माता कोण आहे? परमेश्वर. कोण आहे निर्माता? परमेश्वर. मग परमेश्वर निर्माण करताय तर त्याला सगळं माहिती आहे कसं त्याच्यामध्ये बिघाड झाल्यावर दुरुस्त कसा करावा. हवेला कोणी निर्माण केलं? देवान. आदामाला कोणी निर्माण केलं? देवान. सगळ्यात मोठा जगातला प्रश्न आदामाने हवा आहे, बाकीचे नाही प्रश्न. निर्मिती मधला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रश्न कोणता आहे? आदामाने हवा. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जर बिघाड झाला सगळी व्यवस्थाच बिघडली जाते, कुटुंबच बिघडलं जातं. सगळ्याची धावपळ चालली ती कुटुंब स्थिर करण्यासाठी. लेकरांचे प्रश्न, कुटुंबातले प्रश्न. पण बायबल सांगतं ज्यानं ज्या देवानं आदाम आणि हवा निर्माण केली यांना कसं घडवायचं, त्यांच्यामध्ये कशी प्रस्थापना करायची, त्यांचे नातेसंबंध कसे निर्माण आणि नीट करायचे, त्यांच्या शरीराला कसं आरोग्य द्यायचं. म्हणून तर मी पाहतो आदामानं फळ खाल्लं ना देवानी दुरुस्ती पण केली त्याच्यामध्ये. फळ खाल्ल्यावर गौरव वस्त्र निघून गेली त्याची. त्यानं स्वतःच्या आणि मर्जीप्रमाणे त्याच्या बुद्धीला पटतील त्याप्रमाणे अंजिराच्या झाडाची चांदक्या केल्या आणि त्या अंजिराची झाडाची पानं स्वतःला लावली. पण देवानं ते होऊ दिलं नाही. त्याला माहिती तुझं रिपेअरिंग चुकीचं आहे, मी ज्यावेळेस तुला दुरुस्त करेल ना तर मी जे आच्छादन तुला घालेल हे आच्छादन तुझ्याकडनं कधीच जाणार नाही. देवाला माहिती आहे कसं परफेक्शन कशा पद्धतीनं त्याला घडवावं. आणि मग आम्ही पाहतो देवाने कोकरा कापला आणि कोकऱ्याची कातडी त्या आदामाच्या भोवती लावली. तो म्हटला आता नग्नता दिसणार नाही का? तुझी तू जे प्रयत्न केले आता सूर्य उगवेल, पानं गळून जातील, वार आल्यावर निघून जातील, नग्नता जगाला दिसणार आहे. पण आता मी जे तुला देणार आहे असं येईल की जगाला तुझी नग्नता दिसणार नाही. त्याच्या बाहूमध्ये ताकद आहे. परमेश्वराला कोणती गोष्ट कठीण नाही हे लक्षात ठेवा. म्हणून निर्माणकर्त्याच्या हातामध्ये ताकद आहे. हा परमेश्वर सगळं काही आणि अघाध असणाऱ्या शक्तीनं महाशक्तीनं महासामर्थ्यानं तो सगळं करतो. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 18 पासून 14 पर्यंतच्या वचनामध्ये आपण वाचणार आहोत परमेश्वराला अवघड असं काही नाही. हे देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत परमेश्वराला अवघड असं काही नाही. मग ते त्याला म्हणाले तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईल तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते तेव्हा सारा मनातल्या मनात आता काय तिचा प्रश्न आहे. मनातल्या मनात हसून म्हणाली मी जख्ख म्हातारी झाली आहे म्हातारी झाली आहे व माझा धनी ही माझा धनी पण वृद्ध झाला आहे तर मला आता हे सुख मिळेल काय परमेश्वर अब्रामास म्हणाला सारा का हसली मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार मुलगा होणार काय असे ती का म्हणाली परमेश्वराला काही असाध्य आहे काय देवाचा प्रश्न तोच आहे. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो तुला अवघड असं काही आहे का. लक्षात ठेवा या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही गेलं ना तर असं लिहिलं देवानं अब्रामाला चालता चालता आशीर्वादित केलं. चालता चालता बरं का त्याच्या प्रवासामध्ये त्याचे उंट वाढले, त्याचे गाढवे वाढले, सोनं वाढलं, रुपं वाढलं, सगळं काही वाढलं. मग देवाला एवढे सगळे आशीर्वाद देत असताना त्याच्या लक्षात आलं नाही का अब्राम म्हातारा झाला त्याच्या अगोदर त्याला संततीचं सुख द्यावं, त्याला पण लेकर द्यायला पाहिजे. मग देवानं त्याला पण लेकर देऊन त्या ठिकाणात आशीर्वादित केलं पाहिजे. बायबल तर सांगतं तो तुमच्या गरजा त्याच्या सांपत्यानुरूप पूर्ण करतो. दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलं की तो आपल्या प्रियजनास लागतं ते झोपेत पुरवतो. मग देवानं त्याला झोपेत लेकर द्यायचं होतं ना, पण देवाला ते सिद्ध करून दाखवायचं होतं मी तरुणपणी लेकरू देतो याच्यात काही विशेष गोष्ट नाही. जख्ख म्हाताऱ्याला लेकरू देतो माझ्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही. आता सारेच्या डोक्यातली कल्पना मी जख्ख म्हातारी झालेली आहे
धाकटा आणि नवऱ्याकडे पाती माझा नवरा पण जख्ख म्हातारा त्याच्या दोघांमध्ये 10 वर्षाचा अंतर अब्राम तिच्यापेक्षा 10 वर्षाने मोठा आता तुम्ही बघितलं तर ती म्हणती नवऱ्याकडे पाहत तर तो पण म्हातारा आहे माझ्याकडे पाहत पण मी पण म्हातारी आहे आणि देव येतो आणि त्यांना सांगतो की पहा आता पुढच्या वर्षी मी परत येईल ना त्यास तुमच्याकडे लेकरू असेल देवाला काय जातं बोलायला आणि ती नवरा बायको दोघे एकमेकांकडे बघतात अब्राम आपलं तोंड मिटून गपचूप बसतो पण बाई ती बाईच नाही का त्यांना बोलल्याशिवाय कसं चैन पडतो आणि तिथं असं म्हटलं ती मनातल्या मनात हसले अब्राम मात्र सगळं सहन करत होता त्यांना नाही बोललो त्याला माहिती पहिल्यांदा बोललो तर बागेतनं हकलून दिलं आता जर काहीतरी बोललो तर गडबड होईल म्हणून तो शांत बसला आणि मग परमेश्वर त्याला विचारतो काय रे सारा का हसली तिच्या मनात आलं का मी जख्ख म्हातारी आहे आणि देव तिथं काय बोलतो माहिती का असं का मनात आणता मला कोणतीच गोष्ट अवघड नाही कोणतीच गोष्ट प्रिया म्हणून तुमच्या बॉडीवरती विश्वास ठेवू नका तुमच्या ताकदीवरती विश्वास ठेवू नका तुमच्या शरीरामध्ये किती ताकद आहे कशा प्रकारची परिस्थिती तुमच्या शरीराची निर्माण झाली एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्यांच्याकडे लेकरं नाही त्यांनी आपला एज फॅक्टर डोक्यातनं काढून टाकायचा आमेन किती वय आहे किती वय आम्ही म्हणतो ना मग कधी आता म्हातारपणे लेकरं खेळवायचे का तो देवाचा प्रश्न आहे हालेलुया त्याला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये लेकरू द्यावं तो कधी द्यायचं ठरवणारा देव आहे पण तोपर्यंत तुम्ही मात्र कॉम्प्लिकेशन मध्ये अडकून पडू नका की देवा हे माझ्या बाबतीमध्ये घडेल काय ज्या दिवशी तुमच्या डोक्यात ही कल्पना येईल ना त्यास नेहमी म्हणा परमेश्वराला अवघड असं काही नाही काहीच अवघड नाही देवाला असं लिहिलं सारेला आता आणि तिची मासिक दा गर्भधारणा आणि होण्याची प्रक्रिया थांबलेली आहे काहीच होऊ शकत नाही तिच्याकडं तिच्याकडे रिपोर्ट्स आहेत तिथं तिचे रिपोर्ट्स आहेत ते त्या वैद्यानं सांगितलं आता इथून पुढे तुला लेकरू होणारच नाही मेडिकल तिच्या समोर आहे कान देऊ नये का मेडिकल नकारात्मक सांगतं पण देवाचं वचन सकारात्मक आहे हालेलुया मेडिकल तुमचं शरीर त्याच्यामध्ये आणि असणाऱ्या दोष त्याचं आणि दोषासंबंधानं सांगतं पण पवित्र शास्त्र दोष निवारण करणार आहे देवाचं वचन जिवंत आहे त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये ताकद आहे हे शरीर आणि बदलण्याची ताकद आहे एक शब्द प्रभू तिला बोलला वसंत रूपी पुनरूपी येईल आणि तुझ्याकडे लेकरू असेल ना इकडे देव तिला बोलला आणि देवानं शब्द बोलल्याबरोबर शरीरासाठी गर्भधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया शरीरामध्ये घडायला सुरुवात झाल्या का कारण सगळ्याचा निर्माता देव आहे सगळ्याचा निर्माता देव आहे हालेलुया म्हणून आपल्या शरीराकडे पाहून रोज उठल्यावर बोलायचं कदाचित तुमचं शरीर तुम्हाला सांगत असेल इतकं बीपी झालं मला इथं कधी कधी सगळ्यांच्या त्या सगळ्या टोटल स्कोर येतो 540 कोण म्हणतं 620 शुगर कोण म्हणतं 230 बीपी झालेला आहे हो हे तुमचं सगळं डॉक्टरनं सांगितलेलं आहे पण माझा देव म्हणतो मला काही अवघड नाही आमेन मला काही अवघड नाही तुम्ही मरणार नाही हालेलुया तुम्ही जिवंत राहणार आहे का कारण जिवंत करणारं देवाचं वचन आहे आमेन सारेला तो बोलला मला काय अवघड आहे तू का असतीस काही हसत असतील काही रडत असतील काही आपल्या परिस्थितीचं विश्लेषण करत असतील नाही हे होऊ शकत त्याला एज निघून गेलेलं आहे वय निघून गेलेलं आहे जाऊ द्या वय निघून गेलं तरी पण देवाला वयानंतर काहीतरी करायचं असतं ना आणि लक्षात ठेवा देवाला कदाचित तुम्हाला म्हातारपणी तरुण करायचं असेल हालेलुया हालेलुया अब्रामाला 100व्या वर्षी त्याला तोंडला देवा आता कसं लेकरू देणार अरे तुला म्हातारपणी मला तरुणपणाचा अनुभव द्यायचा आणि मग मला असं वाटतं तिथं सगळे लोक बघत असतील आणि ते म्हणत असतील अब्राम दिवसेंदिवस तरुणच दिसायला लागला हालेलुया कारण देवाला काही अवघड नाही आमेन देवाला काही अवघड नाही पुन्हा तुम्हाला सांगतो देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाही हे शरीर त्यानं घडवलं आणि या शरीरामध्ये प्रक्रिया कशा प्रोसेस कशा कराव्या प्रक्रिया कशी करावी हे देवाला माहिती आहे हालेलुया त्याला कोणतीच गोष्ट कठीण नाही म्हणून आपल्या शरीराकडे पाहून सुद्धा निराश व्हायचं नाही देवाकडे पाहून आशादायी बना देवाला कोणती गोष्ट कठीण नाही परमेश्वराला असाध्य असं काहीच नाही प्रियांनो आणि सारा त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे आणि हे कसं काय घडू शकतं काय तिचा डायलॉग वाचा बरं तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली मी जख्ख म्हातारी झाली आहे कशी आहे जख्ख म्हातारी कशी आहे जख्ख म्हातारी सगळेजण बोला कशी आहे जख्ख म्हातारी तुमच्याकडं अशाच प्रकारची समस्या असेल लिहूया
आता तिथ तुम्हाला वाटतं होऊ शकतच नाही, होऊ शकत नाही म्हटलं ना तिथं लगेच हे वचन काढायचं, यिर्मयाह 32:17 म्हणायचं, आहा हा प्रभूला कोणती गोष्ट अवघड आहे का. आमेन. आहा हा हालेलुया. सैतान येऊन सकाळी तुमच्या कानामध्ये ते सांगेल, का तुमचा पेशंट लास्ट स्टेजला आहे आणि मी शुद्ध झालेला आहे. तुम्ही बघाल फोटो बिटो मी टाकलेले असतात तिथं, एका बाईचा फोटो टाकला होता, बेशुद्ध होती आणि डॉक्टर म्हटले काय उपयोग नाही, राहील तेवढं राहू द्या. आणि त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की असं असं आहे, प्रार्थना करा. मला माहिती का माझं काम फक्त प्रार्थना करणं आहे, माझं काम सोपं आहे. प्रार्थना करायला काय लागतं, किंमत मोजावी लागते. मी प्रार्थना केली तिकडे देवाने त्यांना उठवलं, हालचाल झाली शरीरामध्ये, प्रोसेस सुरू झालं, देव शब्द पाठवतो. देवाला काय अवघड आहे, देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. तुमचा देव हा प्रबळ आहे, तुमचा देव हा ताकदवान आहे, तुमचा देव हा महासामर्थ्यशाली देव आहे. मग देवाला एवढं सामर्थ्य एवढं ताकद असताना तुम्ही का दुर्बळ बनलेला आहात, कारण तुमच्या मध्ये तो आहे प्रियांनो, तुमच्या मध्ये तो आहे अचाट शक्ती असलेला प्रभू. आणि त्याच्या संबंधाने म्हटलं, सारा म्हणती की मी जख म्हातारी झालेली आहे, हे वास्तव आहे का देऊ नाही का, वास्तव परिस्थिती जी आहे ती तशीच असणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाला नेहमी सगळ्यात अवघड परिस्थितीमध्ये तुम्हाला आशीर्वाद द्यायला आवडतात. त्याच तुम्हाला वाटतं की सगळं आता बंद झाले बरं का, आता घडणारच नाही. मी पुष्कळ लोकांना सांगतो घडणार नाही असं बोलूच नका. परवा एका सिस्टरने मला फोन केला आणि मग सांगितलं, पुष्कळ तक्रारी केल्या सांगितलं, मग मी म्हटलं प्रार्थना करा, केली प्रार्थना, मग परत तिने तो पाडा वाचायला चालू केलं, नाही हो मी एवढी प्रार्थना केली ते तसंच राहतंय. मग मी तिला म्हटलं, मग मला कशाला प्रार्थना करायला सांगितली, तुला जर ही कुरकुर करायची तर मला कशाला प्रार्थना, सॉरी 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 सॉरी. ज्यावेळेस ती परिस्थिती तशी असती ना, तुम्ही प्रार्थना करता याचा अर्थ तुम्ही देवावरती अवलंबून आहात. हालेलुया. मग देवाला काम करू द्या ना. आमेन. देव काम करेल. आता देव त्याला बोलल्या बोलल्या लगेच काय दुसऱ्या वर्षी त्याला मुलगा झाला का, देव बोलल्यानंतर गेले 10-20 वर्ष काहीतरी, 10 वर्ष त्यांच्या हातातून निघून गेले. परमेश्वर देतो म्हणजे देतो. अब्रामाला तो बोलला मी तुला आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती करणार. अहो देव म्हाताऱ्या अब्रामाला म्हणतो आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे संतती. अब्रामाचा तर प्रश्न असा, त्याची बायको म्हणते दोघं पण जक्क म्हातारे, एक लेकरू झालं तरी पुष्कळ. आणि देव म्हणतो नाही, मी तुला राष्ट्राचा बाप बनवणार आहे, राष्ट्र तुझ्याकडे देणार आहे. हे परमेश्वराचं अभिवचन आहे. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. आमेन. आपल्या शरीराकडे पाहू नका, आपल्या परिस्थितीकडे पाहू नका, ती किती गुंतागुंतीची आहे, ती किती कॉम्प्लिकेटेड आहे, ती किती कठीण आहे. हा तुमचा विश्वास नाही, तुमचा देव महासमर्थ हा तुमचा विश्वास असला पाहिजे. अजून एक वचन वाचूया, निर्गमाचं पुस्तक 14:10-14 निर्गमाचं पुस्तक 14:10-14 फारू नजीक येऊन ठेपला. फारू नजदीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले. तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करून म्हणू लागले. ते मोशेला म्हणाले मिस्रात काही कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येते रानात मरायला आणलं आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणलं ते काय म्हणून आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करत राहू दे ते रानात मरून जावे येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणं परवडतं. मोशे लोकांना म्हणाला भिऊ नका स्थिर उभे रहा आणि परमेश्वर आज तुमचं जे तारण करील ते पहा कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहता ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाही. इथं पण तुम्ही बघितलं तर समोर तांबडा समुद्र आणि पाठीमाग पारूच सैन्य. आता लोक ते लोक आहेत, भाषा करतायत मरायची, आणि ते काय म्हणतात माहिती का, मिस्रात पण मरणार आणि इथं पण मरणार आहे. मग समुद्रात मरा ना, मिस्रात पण मरायचंय मारायचं समुद्रात पण.
पण ते काय म्हणतात माहिती का, त्या फारोची गुलामगिरी आम्हाला परवडली, रोजचं दुःख आम्हाला आवडतं. लक्षात ठेवा, आमचं जीवन जे आहे ना, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाही, कान देऊ नये का, परमेश्वराच्या बाहूवर ज्यांचा विश्वास नाही किंवा ज्यांना असं वाटत नाही परमेश्वराला अवघड असं काही नाही, ते लोक रोजच्या दिवसामध्ये गुलामगिरी करत आहेत, त्यांना रोजचं दुःख आवडतं. ते काय म्हणतात, फारोच्या घरामध्ये जे आम्ही काम करत होतो, मिस्रामध्ये जे आम्ही काम करत होतो, तिथं उसासे टाकत होतो, रडत होतो, आणि रोजच्या दिवसाची ती गुलामगिरी आम्हाला परवडली. पण देवाला तुम्हाला गुलामगिरीतनं बाहेर काढताना हे दाखवायचं असतं की मला काही अवघड नाही. आमेन. अशीच गुलामगिरीतनं नाही बाहेर पडणार. हालेलुया. एक मोठा चमत्कार सुटका जर तुम्हाला मिळायची ना, तर समोर तांबडा समुद्र असेल आणि पाठीमागे फारोचं सैन्य असेल आणि दोघांच्या मध्ये देवाचा हात असेल. हालेलुया. फार मोठे प्रश्न तुमच्या मागे लागले, फार मोठे प्रश्न तुमच्या समोर आहेत, यावेळेस खचून जाऊ नका, तोंडातनं तुमच्या निघलं पाहिजे देवाला अवघड असं काय आहे. आमेन. तांबडा समुद्र आहे म्हणून मी नाही घाबरणार. देवाच्या हातामध्ये ताकद आहे, देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. आणि प्रभूच्या बाहूमध्ये अद्भुत अशा प्रकारची अलौकिक असणारी ताकद आहे. आणि मग त्या ठिकाणामध्ये ते मोशेला कुरकुर करू लागले, ते म्हणले आम्ही मिस्रामध्ये मरणारच होतो ना, कान देऊ नाही का. देवाचीच आहे, तुम्ही जगामध्ये सन्मानाने जगावं. आमेन. गुलामगिरीत जगू नये. हालेलुया. लाचारीचं जीवन जगू नये. कष्टामध्ये, दुःखामध्ये, आजारपणामध्ये, व्याधी विकारामध्ये, कर्जामध्ये तुम्ही जगावं असं देवाला कधीच वाटत नाही. त्याला वाटतं तुम्ही सन्मानाने जगावं. आमेन. आणि देवानं त्यांना नुसतं त्या तांबड्या समुद्रात नेलं नाही, इतका सन्मान त्यांना दिला ना. हालेलुया. मिस्रामध्ये बायबल सांगतं रोज सकाळी उठून ते मिस्रामध्ये काय करत होते, तर रोज सकाळी उठून गवत शोधायला जात होते, माती शोधायला जात होते. पण आता देवानं त्यांना एवढा सन्मान दिला, सकाळी उठल्यावर ते मानना शोधत होते. प्रियानो, किती सन्मानाची गोष्ट आहे. रात्री झोपताना त्यांच्याकडे आराम होता का, कारण स्वर्गातल्या देवदूतांचं खाद्य रानामध्ये त्यांना पुरवलं. ही देवाची योजना, देवाचं प्लॅनिंग आहे. आमेन. म्हणून पाठीमाग फारोचं सैन्य आणि समोर तांबडा समुद्र हे बघण्याच्या ऐवजी रानामध्ये मानना याच्याकडे लक्ष लागू द्या. देवाला काय कठीण आहे, देवाला काय कठीण आहे. ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करतात, देवाचं प्लॅनिंग तुमच्या जीवनासाठी खूप सुंदर आहे. तुम्ही फारोच्या सैन्याकडे पाहता, तुम्ही असणाऱ्या तांबड्या समुद्राकडे पाहता, पण तुम्ही मानण्याकडे बघत नाही, तुम्ही लावे पक्ष्यांकडे बघत नाही, तुम्ही खडकातनं देव कसं पाणी काढतो त्याच्याकडे बघत नाही, 40 वर्ष तुमचे कपडे फाटणार नाही हे तुम्ही बघत नाही, 40 वर्ष तुमच्या चपला झिजणार नाही हे तुम्ही बघत नाही. देवाला सगळं काही कठीण आहे. मिस्रामध्ये त्याने दाखवून दिलं, लेकरांचे कपडे जे लहानपणी त्यांना घातले, आता 1 वर्षाचा मुलाला जे कपडे घातले, 41 वर्षाचा झाला पण त्याला नवीन कपडे शिवावे लागले नाही, ते कपडे त्याच्याबरोबर वाढत होते का, कारण देवाला अवघड असं काहीच नाही. चपला फाटल्या नाहीत, कपडे फाटले नाहीत, 1 वर्षाच्या मुलाची चप्पल आणि 41 वर्षाच्या प्रौढाची चप्पल, दोघांच्या चपला, तुमचा पाय वाढला तर याची चप्पल वाढत होती, त्याचं हाईट वाढली तर याचा ड्रेस वाढत होता. देवाला काही कठीण नाही, देवाला काही अवघड नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी तुमची लेकर आज आहेत, तुम्ही विश्वास ठेवा, तुमची लेकर वाढतील, त्यास देवाला जे पुरवायचं ते पुरवून देणार आहे. देवाला काही कठीण नाही, देवाला काही अवघड नाही. ही गोष्ट मनामध्ये पक्के बिंबवा, लक्षात ठेवा. आज पुष्कळ लोक आपल्या जीवनाचा फार बारकाईने विचार करतात. एखाद्या मुलाला मुलीला आपण म्हणलं लग्न करता, ते म्हणतात लग्न करून खुश काय भागू, देवाला काही कठीण नाही. आमेन. याचा अर्थ लगेच पण करू नका बरं का, थोडं थांबा. पण देवाला सगळा पुरवठा येतो. आमेन. तो देव आहे, सगळ्याचा मालक तो आहे. हालेलुया. आणि देवाला काम तरी काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला देव नाही झोपत. तो काय करतो माहिती का, रोज रात्री तुम्ही झोपला ना, सगळ्यांची लिस्ट तयार करत असतो. मनोजला सकाळी हे लागणार आहे, अमितला सकाळी ते लागणार आहे, डोंगरे ब्रदरला हे लागणार आहे, सगळ्यांची लिस्ट बस बनवून बनवून तयार करत असतो. तो सगळं तयार करतो, पण सकाळी उठल्यावर जे कुरकुर करत उठतात ना, ज्यांना देवाच्या हातात ताकद नाही, फुली मारतो, कॅन्सल, याला नाही द्यायचं का, तर याला माझ्या भावावर विश्वास नाही. पण सकाळी उठल्याबरोबर मला वाटतं ते वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरे राजे 7:1-2 हा 7 दुसरे राजे 7:1-2 हा. मन तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत. कोण म्हणतो?
परमेश्वर म्हणतो काय म्हणतो परमेश्वर उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत एक माप सपीट एका शेकेलास व दोन मापे सातू एका शेकेलास मिळतील मिळतील तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले पहा पहा परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल का असा प्रकार होईल का त्याने त्यास म्हटले तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील डोळ्यांनी पाहशील पण त्यातले काही खावयाचं नाही कार देवाने ठरवलं सगळ्याच्या नावानिशी याला द्यायचं त्याला द्यायचं माझं नाव होतं पण इकडं मी उठून सकाळी म्हणतो देवा देव हे करेल का तर म्हणतो काट मारून टाक म्हणून रात्री झोपताना देव विचार करतो इथं त्या संदेशाला आलिशाला पाठवलं आलिशा त्या ठिकाणामध्ये येऊन सांगतो उद्या जबर स्वस्तही होणार आहे लक्षात ठेवा देव करत आहे तुमच्या बापाचं काय जात हालेलुया स्वस्तही देव करतो ना हालेलुया तुम्हाला हा म्हणायला काय पैसे पडतात का तुम्हाला काय त्याच्यातनं कुठनं कर्ज काढून लोकांना पुरवठा करायचा तुम्हाला गपचूप बसायचं बाकीच्या लोकांनी तोंड दाबून गपचूप बसले त्यांच्या समोर पण महागाई दे त्यांच्या समोर सुद्धा त्या असणारा शमरोनाचा वेढा आहे त्यांच्या समोर पण तेच प्रश्न आहेत पण आलिशाला देवाने तिथं उभं केलं आणि देव सांगत आहे उद्या सकाळी मी प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ज्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या आणि त्यानं नियोजन केलं ज्यानं देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवला आणि तेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला देणार आहे बायबल सांगतं या चार कोणी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला आणि ते गेले त्यांनी डेरे लुटले स्वतःसाठी आणलं आणि सगळं त्या ठिकाणात समाविष्ट केलं दुसऱ्या दिवशी सुद्धा काही लोक म्हटले ज्यास शमरोनाचा आणि दरवाजा उघडला जाईल आम्ही सकाळी जाऊ आणि जेवण त्यांनी देवाच्या सामर्थ्यावर त्यांना माहिती होतं परमेश्वराला कोणती गोष्ट कठीण नाही देवाला अवघड असं काही नाही त्यांनी प्लॅनिंग केल्या योजना केल्या काही लोक विचार करत होते मी जाईल आणि त्यातलं सोनं घेऊन येईल काही लोक विचार करत होते मी जाईल तिथले उंट घोडे घेऊन येईल आणि सकाळी उठल्याबरोबर ज्यांनी देवाच्या सामर्थ्यावर जितक्या प्रमाणात विश्वास केला सकाळी उठल्यावर त्यांच्या डेऱ्यामध्ये त्या वस्तू होत्या प्रियांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमच्या बुद्धीचा वापर करू नका देवाच्या सामर्थ्याचा वापर करा परमेश्वराला कोणती गोष्ट अवघड नाही अवघड नाही अवघड नाही हे तुमच्या मनामध्ये पक्की खात्री असू द्या जर देवावरती तुम्ही विसंबून राहाल तर पवित्र शास्त्र सांगतं देव त्याचा हात तुम्हाला दाखवेल हालेलुया देवाचा हात दाखवण्याची दोन पद्धत आहे एक या लोकांना हात दाखवला त्यांचे डेरे भरले आणि याला पण हात दाखवला फुकट व्यर्थ बडबड केली तो आलिशा त्याला काय म्हणतो उद्या तर देव हे घडवणारच आहे हे तुझ्या दृष्टीला पण पडेल पण यातलं एक सुद्धा वस्तू तुला मिळणार नाही एक सुद्धा तुम्ही जिथं बसलेले लोक जे आहात ना जर तुमच्या मनामध्ये ती शंका असेल ना काही लोक मला टीव्हीवरून ऐकत आहे फेसबुक यूट्यूब गुगल मीट याच्यातनं तुम्ही ऐकत आहात कदाचित तुमची परिस्थिती शमरोनाच्या वेढ्यासारखी परिस्थिती असेल की सगळेच मार्ग बंद झालेत वेढा घातलाय शमरोनाभोवती दरवाजेच बंद करून टाकले काही आतमध्ये येणार नाही काही बाहेर जाणार नाही दरवाजे बंद आहेत मग दरवाजाकडे पाहता का देवाकडे पाहत नाही का तुम्ही हालेलुया तो स्वतःच सगळे दरवाजे उघडतो असं लिहिलंय त्यानं बंद केल्यावर कोणाला उघडता येत नाही आणि त्यानं उघडल्यावर कोणाला बंद पण करत नाही तुम्ही तुमच्या दरवाजांकडे बघू नका जे बंद आहेत त्याच्या बाहूतल्या ताकदीकडे पहा तो उघडतो आणि नुसता उघडत नाही त्यानं शमरोनाचा दरवाजा उघडला नुसतं उघडला नाही लोक बाहेरून बघतात तर काय सगळ्या डेऱ्यामध्ये उंची वस्तू खाद्याच्या वस्तू खायप्याच्या एवढ्या सुंदर वस्तू त्यांनी डेरे लुटून आणले एवढी स्वस्तही त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी अनुभव केला नाही एवढा अनुभव त्यांनी अनुभवला हालेलुया येणार दिवसात तुम्ही अशाच प्रकारचा अनुभव घेणार पण तुमचा विश्वास असू द्या हालेलुया तुमचा विश्वास असू द्या मजबूत व्हा आमेन काय बोललं पाहिजे परमेश्वराला अवघड असं काही नाही हा तुम्हाला अवघड आहे हो आता त्या ज्या सरदारानं सगळं तसंच त्या ठिकाणामध्ये 14 वचन 14 अध्याय आणि 28:29 वाचा बरं हा त्याच तोंडामुळं हा म्हणतो ना देवाला अवघड आहे तो काय म्हटला परमेश्वरानं आकाश कपाट उघडली तरी काय वाक्य होतं त्याचं परमेश्वरानं आकाश कपाट उघडली तरी असा प्रकार होईल काय असा प्रकार होईल काय लक्षात ठेवा कधी कधी आम्हाला असं वाटतं असा प्रकार माझ्या बाबतीत घडणारच नाही मग
तुम्ही विचार करता तर नाही घडणार, तुम्ही बोलता ना असा प्रकार घडणार नाही, घडणार नाही तर घडणार नाही, तुम्ही दारिद्र्यातच मरणार आहात, तुम्ही बिना लग्नाचे मरणार, तुम्ही बिना लेकराचे मरणार, तुम्ही कर्जातच मरून जाणार आहात, पण तुम्ही जर विश्वास ठेवला हे करण्यासाठी देवाला अवघड आहे का? आमेन. सुरुवात तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाला झाली म्हणून पक्क समजा. आमेन. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला सुरुवात झाली आहे समजा. आमेन. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला काम करण्यासाठी फक्त पॉझिटिव्ह लोकांची गरज आहे. आमेन. एक निगेटिव्ह असलं देव त्याला बाजूला, चल बाजूला, त्याला विचारायला वाचवायला पाहिजे होतं मला असं वाटतं, नाही का? पण देवाने त्याला तुडवून तुडवून मारलं असं लिहिलंय तिथं, वाचा बरं काय लिहिलंय. 14:28-29 वचन. देवाचा माणूस राजास म्हणाला की उद्या याच वेळेस. 14:28-29 निर्गम 14 नाही सॉरी दुसरे राजे 7:15-19 वचन. सकाळी देवाचा माणसाचा सकाळी देवाचा माणसाचा सेवक माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे वरत यास नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले तो आपल्या धन्यास म्हणाला स्वामी स्वामी हाय 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 आता आपण काय करावे आपण काय करावं. तो म्हणाला दुसरे राजे 7:15-19 त्या सकाळी देवाच्या माणसाचा सेवक नाही नाही त्या हा देवाच्या माणसास म्हटलं हा परमेश्वरानं आकाश कपाट उघडली तरी उघडले तरी असा प्रकार होईल काय असा प्रकार होईल का त्यास त्याने प्रत्युत्तर दिले होते प्रत्युत्तर दिलं होतं की तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यातलं काही खावयाचं नाही त्याप्रमाणे त्याचे झाले वेशीत लोकांची गर्दी झाली होती त्याच्या पायाखाली सापडून तो मेला म्हणजे त्याला तुडवून मार कोणी मारला लोक देवान कोणी मारला का परमेश्वरानं त्याला तुडवला त्याच्या बाहूवरती विश्वास ठेवला नाही देवाला अवघड असं काही नाही हे जे वचन आहे ना या वचनावर त्याचा विश्वास नाही कान देऊ नाही का जर तुमचा विश्वासच देवाच्या बाहूवरती नाही तर तुम्हाला अशाच पद्धतीनं प्रश्नाखाली तुडवल्याचा अनुभव येणार आहात आता तुम्हाला ठरवायचंय देवाचं अभिवचन तुमच्या जीवनात पूर्ण व्हावं का तुम्ही त्या असणाऱ्या लोकांच्या पायाखाली तुडवलं जाऊ देव करणार म्हणजे करणारच आज शुक्रवारी आपली प्रार्थना आहे मी 100% सांगतो ज्यांच्याकडे प्रश्न आहे देव सोडवणार म्हणजे सोडवणारच हालेलुया प्रश्न तुमचा आहे की तुमच्या मनामध्ये हे असं घडेल का नाही घडणार तुमच्या जीवनात कधीच घडणार नाही पण ज्यांच्या मनामध्ये विश्वास आहे देव घडवेल त्यांच्यासाठी देव घडवेलच आणि ज्यांच्या डोक्यामध्ये देवाच्या बाहूतली ताकद ज्यांना माहित नाही ना अशांसाठी मात्र तो एक कठीण प्रकारचा इशारा असेल तो इशारा काय बायबल सांगतं तो लोकांच्या पायाखाली तुडवला गेला आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तुमचे प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचे तुमच्या जीवनातली कठीण परिस्थिती कशी बदलणार आहे निश्चितच तुम्ही विचार करता त्या पद्धतीने ती कठीणच आहे ते होऊ शकत नाही ज्या प्रकारचा सामना तुम्ही करतात ज्या प्रकारचं वातावरण तुमच्या भोवती निर्माण झाले ज्या पद्धतीचं तुमचं शरीर आहे ज्या पद्धतीचं तुमचं कुटुंब आहे ज्या पद्धतीची तुमची लेकर असतील कदाचित व्यसन करत असतील कदाचित माऱ्यामारा करत असतील कदाचित चौकीमध्ये असतील जेलमध्ये बंद असतील त्याच्यावरचं कलम मजबूत असेल नाही सुटू शकत त्या ठिकाणातनं परंतु देवाला काही कठीण नाही देव परिवर्तन करणारा देव आहे परिस्थिती बदलणारा देव आहे बायबल सांगत हरवलेले शोधण्यासाठी तो आलेला आहे नुसतं शोधत नाही तर त्याला प्रत्येकाला उभं करण्याचं काम तो करतो प्रत्येकाला उभं करण्याचं काम करतो म्हणून आता ताई पणा करून देवाच्या ताकदीवरती शंका कधी घेऊ नका असाल तुमचा व्यवसाय कर्जामध्ये अडकलेला असेल 100% फेल्युअर तुम्ही अनुभवत असाल तुम्हाला वाटत असेल की एका बिझनेस मधनं दुसऱ्या बिझनेस मध्ये जावं का तर याच्यामध्ये मला अपयश आलेलं आहे पण मी तुम्हाला सांगतो तिथंच थांबून प्रार्थना करा आणि म्हणा देवाला अवघड असं काही नाही देवाला अवघड असं काहीच नाही
त्याचा परिणाम काय झाला? बायबल सांगतं ज्या मनुष्यानं देवाला अवघड काही नाही हा विश्वास ठेवला नाही तर त्याचं सामर्थ्य तो अनुभवू शकला नाही. पण आज रात्री आम्हाला ते सामर्थ्य अनुभवायचंय. आमेन. आम्ही म्हणायचं की नाही प्रभू हे करेल. हालेलुया. प्रभू हे करेल 100% तो करेल. देवाला रात्रंदिवस तेवढंच काम आहे बरं का. हालेलुया. रात्रंदिवस देवाला तेवढंच काम आहे. मी सांगितलं ना रात्री तुम्ही झोपता आणि रात्रीच देव लिस्ट करून ठेवतो सर हे पाहिजे. आता मी ऐकलं नाही का तो म्हटला उद्या जबर स्वस्त येणार आहे. काय लिहिलं वाचा बघते वचन दुसरे राज्य 7:1-2 वचन. हां तेव्हा आलिशा म्हणाला तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. वचन ऐका. परमेश्वर म्हणतो उद्या याच वेळी. हां काय परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं? काय सांगतं परमेश्वराचं वचन? उद्या याच वेळी. याच वेळी. शमरोनाच्या वेशीत. शमरोनाच्या वेशीत. एक माप सपीट. पा देवाचं वचन नेहमी आम्हाला उद्याची आशा देतं. आमेन. आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा नाही का. पहिल्या याच्यात पण पाहिलं अब्रामाला देव म्हटला अब्रामा इकडे सारेपासून तुला एक मुलगा होणार आहे. परत मी पुढच्या वर्षी आल्यावर तिच्या हातामध्ये इसाक असणार आहे मुलगा तुला होणार आहे. देवाने त्याला आशा देऊन टाकली. देव आशा देत असताना तुमचं काम शांत बसणं आहे. आमेन. जस देव आशा देतो ना तर परमेश्वराची आशा धरणारे गरुडासारखी नवी शक्ती संपादन करतील. म्हणजे देवाला त्या ठिकाणात गरुड ठेवला तो म्हटला गरुड म्हातारा होत नाही त्याला नवीन शक्ती मी देतो. आणि कशी शक्ती ती माहिती का? गरुड स्वतःचे पिसं काढून टाकतो. तुम्हाला पिसं काढून टाकायचे निराशेची पिसं. हालेलुया. हा म्हणतो ना हे आकाश कपाट देवाने उघडलं तरी असं घडणार नाही हे शब्द काढून टाका. हालेलुया. हे काढून टाका तुमच्या डोक्यातले विचार. हे घडू शकत नाही. तुम्ही विचार केला तर नाही घडणार पण देवानं ठरवलं तर त्याला अडवणार कोण आहे? हालेलुया. देवाच्या योजना कोणीच असफल करू शकत नाही. आमेन. देवाने ठरवलं योसेफाला 11 पेंड्या तुला नमन करणार बस फायनल. आमेन. मग योसेफ पण ते स्वप्न घेऊन लोकांना सांगायला लागला अरे 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करणार आहे. त्यांना नाही विचार केला ही काय म्हणतील मला. मग तिथं लोकांनी त्याची चेष्टा केली म्हणून काय योसेफ त्याच्यात ना माघारी गेला का मग तो खड्ड्यात पडला म्हणून काय त्यांनी त्याचं विजन सोडलं का? त्याला माहिती आहे नमन करण्याचा समय येणार आहे. आमेन. तसं तुमच्या जीवनामध्ये देव आता बोलतो ना तो समय येणार आहे हा विश्वास असला पाहिजे. येणार आहे तो समय 100% येणार आहे. आमेन. पण त्या समयासाठी तर तयार राहा ना. देवावरती विसंबून राहा. देवावरती अवलंबून राहा. तुम्ही तुमच्या विचारानं नका चालू नाही असं नाही घडू शकत. अहो देव तर घडवणार आहे पण तुमच्या मनामध्ये आलेली शंका हा सैतान मुद्दाम तुमच्या कानात घालतो बरं का. इकडं एवढे लोक त्या शमरणामध्ये होते आणि कुणीच काय बोललं नाही पण या एका गाडवानी कसं तसं म्हणायला पाहिजे. देवानं आकाश कपाट उघडलं तरी असं घडू शकणार नाही. तुला आकाश कपाटाची किंमत माहिती का? आकाशामध्ये किती सामर्थ्य आहे आणि त्याचं कपाट कसलं आहे ते काय तुमचं कपाट आहे का? कुठंतरी 4,000-10,000 कपाट आणलं चार कप्पे त्याला त्याच्यामध्ये जुने पुराने कपडे ठेवलेले आणि मग कुठंतरी एका कप्प्यामध्ये छोट्या कप्प्यामध्ये आणि थोडेसे पैसे ठेवलेत त्याच्यातही काहीतरी कागदपत्र नको असलेला कचरा भरून ठेवलाय हे तुमचं कपाट आणि त्या कपाटावर तुम्ही देवाच्या कपाटाची तुलना करता का? देवाचं कपाट समृद्ध कपाट आहे. त्याच्याकडे अमर्याद अशा प्रकारची ताकद आहे. लक्षात ठेवा देव त्याच्या संपत्त्यानुरूप. आमेन. कुणाच्या संपत्त्यानुरूप? त्याच्या संपत्त. मला नेहमी वाटायचं ते अंबानीचं मुलगा झालं असतं बरं झालं असतं का. 8,000 कोटीचा बंगला हो 2,00,000 कोटीचा मालक अदानी अंबानी नाही का. त्याची संपत्ती एवढी निर्माण केलेल्या देवाची संपत्ती किती असेल? असे 10 बिलगेट्स 100 बिलगेट्स 1,000 बिलगेट्स 1,000 टाटा अंबानी आणि अदानी हे सगळे देवासमोर आपले मुकुट काढून ठेवणार एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याच्या ताकदीवरती त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. म्हणू नका देवाला हे घडेल का. देव म्हणतो मी घडवणार. आमेन. मला तर दाखवून द्यायचंय आणि उलट देव ईर्षीने करून दाखवणार. हालेलुया. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत देव बोलतो ना तो म्हणतो आता मी ईर्षीला पेटलो मी त्याला आशीर्वाद देणार आहे तुला नाही देणार तुला तुडवून काढणार आहे. का तर तू शंका धारण केली तू मात्र माझ्या बाहूची ताकद आणि मला कमजोर समजला गेला मग मी तुला सगळ्यांसमोर तुडवेल. पण सगळ्यांसमोर तो तुडवला गेला. हा तुडवला लोकांनी त्याला तुडवलं म्हणजे देव म्हटलं तुडवा द्यायला चांगलं तुडवा तुडवा. मग जे लोक देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाहीत ना त्या त्या देव म्हणतो रोगाला तुडव याला असा तुडव याला बीपी शुगर हायपर टेन्शन अमक तमक एवढ्या गोळ्या ठेव त्या ठिकाणामध्ये हा बराच नाही झाला पाहिजे.
आणि काही लोकांना एवढे सगळे आजार असताना देव समर्थ आहे पुढे द्यायला. असतात त्यांच्याकडे आजार, पण त्या रोगावर विश्वास ठेवत नाही, देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतात. आहे तुमच्या शरीरामध्ये आजार, आहे शंभरला भूती वेडा, वेडा आहे, वेडा आहे, आजार आहे, व्याधी विकार आहे, कर्ज आहे, सगळं काही तुमच्याकडे आहे, पण त्याची पावर नाही, पावर देवाची. देवाच्या बाहूमध्ये ताकद आहे. परमेश्वराला अवघड असं काहीच नाही प्रियांनो. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून निर्गमाच्या पुस्तकाच्या 14:28-29 मध्ये काय लिहिले वाचा बरं. 14:28-29 तो असंख्य सैन्य त्यानं पाहिलं, देवाच्या भाऊची ताकद मी तुम्हाला सांगतो वाचा. निर्गम 14:28 पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ घोडे. पाणी पूर्वीच्या जागेवरती परत आले. परत आलं आणि रथ. आणि रथ घोडे. घोडे आणि फारोची सर्व सेना. फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून. पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती. समुद्रात गेली होती. तिथे सर्व त्यात गडप झाली. अजून वाक्य पुढे अजून. त्यातला एकही वाचला नाही. त्यातला एकही वाचला नाही. देवाच्या बाहूची ताकद काय तुम्हाला कळली पाहिजे. पाठीमाग फारोचं सैन्य होत, म्हणून हे लोक काय म्हणत होते आम्हाला काय मिस्रामध्ये कबरा नव्हत्या का मरायला, आम्ही तिथं मेलो नसतो का, कशाला फारोच्या हातून मारायला आणलं. बायबल सांगतं देव म्हटला माझ्या बाहूची ताकद मला, मला काही कठीण नाही हे माझ्या लोकांना सिद्ध करायचंय. लक्षात ठेवा देवाचं प्लॅनिंग होतं बरं का. काय प्लॅनिंग होतं माहिती का, हे लोकांनी पळायचं आणि फारुल यांच्या मागे पळवायचं. कसला देव बघा, काय देवाचं कारभार बघितला का तुम्ही. हे लोक त्यांनी फारुच्या मनात घातलं, हे लोक पळायला गेले जरा पळू दे पळू दे पळू दे, मग ते पळाले. आता फारुला म्हटलं जा रे यांच्या माग, आणि मग फारू यांच्या माग, यांनी फारूला पाहिल्याबरोबर यांचा जीव कासवीस. फारू आला, फारू आला, फारू आला. अरे फारूला मातीत घाल, देव जे करणार आहे ते बघ, देव जे करणार आहे ते बघ. हालेलुया. मुद्दामून यांच्या मनामध्ये त्यांनी धडकी भरवली का, कारण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य कळलं पाहिजे. किती गंभीर प्रश्न आहे. समजा तुम्हाला नुसतं डोकं दुखलं ना आणि प्रार्थना केली बरं वाटलं ना, तर तुम्हाला काही विशेष नाही वाटणार, पण तुमचं डोकं दुखायचं थांबत नाही, वाढतं. मग वाढल्याबरोबर तिकडे डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणतात एक काम करा ECG करा, मग त्याच्यातही सापडत नाही. मग ते म्हणतात तुम्हाला त्या मशीनमध्ये घ्यायला, काय म्हणतात त्याला, MRI करा, मग स्कॅनिंग करा. मग सगळं केल्यावर इकडं जसे जसे मशीन्स वाढायला लागतात तसं तसं कळतं, कॅन्सर, मग BP, मग अटॅक, मग अमक, मग इकडं गांभीर्य वाढ. मग देवाचं नाव प्रभू बाळक साहेब लवकर प्रार्थना करा, काय खरं नाही माझं, ले डॉक्टरने रिपोर्ट्स ठेवलेत. आणि तिकडून प्रार्थना केली जाते आणि सगळे रिपोर्ट चालल्यावर प्रार्थना केल्याबरोबर तिकडून डॉक्टर सांगतात सगळं नॉर्मल आहे. का गंभीर, याच्यातलं देवानं तुम्हाला बाहेर काढलं, याच्यामुळं देव तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेस मधनं नेत असतो. का, त्याचं सामर्थ्य कळावं, तुम्हाला देवाच्या बाहूतली ताकद कळावी. आणि कधी कधी तर रिपोर्ट्स पण येतात. कोणीतरी आता सांगितलं सूरजने गेल्या शुक्रवारी, कोणतरी कॅन्सरचा पेशंट इथं छोटा मुलगा होता का, कोण मुलगा होता छोटा, एका मुलाला घेऊन कॅन्सरचा, त्याला किमोथेरपी पण दिली होती का, किमोथेरपी वगैरे सगळं दिलेलं होतं. आणि इथून प्रार्थना करून गेले, ते पण त्यांच्याकडे प्रार्थनेला गेले, असं काहीतरी झालं. आणि मग परत तो मुलगा तिथं टेस्टिंगसाठी गेला, डॉक्टर म्हणले सगळं क्लिअर झालेलं आहे. का, जे दिसतं त्याला गळप करण्याची ताकद फक्त देवामध्ये, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही. परमेश्वर हे घडवू शकतो, परमेश्वराला अवघड असं काहीच नाही. काय अवघड आहे का, वाचा तेच वचन यिर्मयाचं पुस्तक 32:17. प्रभू परमेश्वरा, आहा प्रभू परमेश्वरा, परमेश्वरा पहा पहा, तू आपल्या महासामर्थ्याने, तू आपल्या महासामर्थ्याने, महासामर्थ्यानं व आपल्या आपल्या उभारलेल्या बाहूने, उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी, आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, उत्पन्न केली. तुला अवघड असे, तुला अवघड असं काही नाही, काही नाही. काम घेऊ नये का, एक गोष्ट पक्की मनावरती बिंबवा, देवाला अवघड असं काही नाही. आमेन. काहीच अवघड नाहीये. आमेन. म्हणून प्रार्थनेला येताना तुमचा प्रश्न अवघड आहे, आणि अवघड आहे म्हणून तुम्ही पावसात आला नाही का. हालेलुया. सगळं ठीकठाक असतं तर नसतं आलं तुम्ही, म्हणले असते जाऊ दे आता पाऊस आलाय, पुढच्या शुक्रवारी जाऊ, नाहीतर पुढच्या शुक्रवारी असतीच की प्रार्थना तेव्हा जाऊया. पण तुम्हाला एवढं अवघड कॉम्प्लिकेटेड देवाने बनवलं कशासाठी, तुम्ही इथं यावं आणि देवानं तुम्हाला दाखवून द्यावं मला अवघड असं काही नाही. तो देव आहे. हालेलुया. त्याला तेवढंच दाखवायचं तुम्हाला, मला अवघड असं काही नाही, काहीच नाही.
म्हणून लक्षात ठेवा, आता प्रार्थनेला समोर येताना तुमच्या आजाराचा विचार करू नका. आता चित्र डोळ्यासमोर प्रार्थनेला समोर आलं, अरे फारूचं सैन्य पाठीमागं होतं, समोर तांबडा समुद्र होता, समुद्राची भीती आणि सैन्याची भीती. समुद्राकडे पाहिल्यावर ते म्हटले, अरे याचा तळ दिसत नाही, किती आणि किती हजार खोल फूट माहीत नाही. समुद्राची जे समुद्राला तुम्ही जर बघितलं ना, तर ते कितीतरी किलोमीटर खोल असतं बरं का, कितीतरी किलोमीटर खोल. ती काय आमची नदी नाही किंवा स्विमिंग टँक नाही, एक 5-10 फूट आणि खोल असलं त्याच्यात पोलन गटंगळ्या खालून वर आलं. समुद्राला त्याला डेप्थच नाहीये आणि एवढा खोल समुद्र. लोक म्हटले आता कसं पलीकडे जायचं, तेवढ्या देव म्हटलं माझ्या बाहूंची ताकद मला असं अवघड का. त्यानं फुंकलं, मोशेला म्हटलं काठी वर कर, काठी उगारली आणि त्यानं कोरडी भूमी तयार केली. बायबल सांगतं आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं कधी घडलं नाही, दोन्हीकडं पाणी, इकडं पाणी उभं, इकडं पाणी उभं, आणि त्या चमत्कारिक रीतीनं हे लोक पलीकडे चाललेले होते. समुद्र त्यांच्या समोर भिंती सारखा उभा होता, कोरड्या जमिनीवर ते चालले. आणि बायबल सांगतं फारूचे रथ आणि घोडे देखील त्याच्यावरून चालले, परंतु ज्यांनी देवाच्या सामर्थ्यावर बाहुवरती विश्वास ठेवला ते पार गेले, आणि ज्यांनी आपल्या ताकदीवरती विश्वास ठेवला ते म्हटले मी आम्ही जाऊन या इस्रायल लोकांना मारणार आहे. त्यांना देवाच्या बाहूची कल्पना नव्हती, म्हणून ते फारूचे रथ आणि घोडे समुद्रामध्ये बुडण्याचं कारण काय, त्यांना देवाच्या बाहूची ताकद माहित नव्हती. तुम्ही असे लोक आहात की तुम्हाला देवाच्या बाहूची ताकद माहितीये, म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, या समुद्राच्या भिंतीला इस्रायल लोकांनी पाहिलं आणि बायबल सांगतं पार गेल्यावर असं लिहिलं भिंती पहिल्यासारखं पाणी समुद्रात जसं होतं तसं झालं. तुमची परिस्थिती पहिल्यासारखी किंवा पहिल्यापेक्षा भारी करणारा देव आज रात्री या ठिकाणात आहे आणि तो म्हणतो मला अवघड असं काही नाही. हालेलुया. मग विश्वास ठेवा. आता विचार बदलून टाका, ज्यांना प्रार्थना करायची ते पुढे येतील त्या विचारानं की प्रभू माझी परिस्थिती बदलणार आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, देवासमोर येऊया. आमचा विश्वास तुझ्या सामर्थ्यावरती आहे, हे करण्यासाठी तू समर्थ आहे, तुला कोणती गोष्ट कठीण आहे. दादाबाई आहे त्यांच्या शेताचा प्रश्न सुटला, जो ते सून आणि मुलगा यांच्याकडनं चांगली वागून त्यांना मिळेल, परीक्षा व्यस्तापासून सुटका दे, त्यांना चांगला जॉब दे प्रभूजी. आहिरे यांच्यासाठी प्रार्थना करतो, मानसिक विकारात त्यांना बाहेर काढा. अमित दिवते यांच्यासाठी मागत आहोत, त्यांच्या दोन्ही किडन्या केल्या, परंतु तुला काही कठीण नाही, आम्ही विश्वास ठेवतो प्रभूजी. पॉल एडके यांच्या डोळ्यामध्ये मी मोठी विधूचा त्रास आहे, त्यातून त्यांना सुटका द्या. अनुजा देशमुख यांच्या लग्नाचा प्रश्न सुटला जाऊ दे. उज्ज्वला खंडेराव त्यांच्याही लग्नाचा प्रश्न सुटू दे. सुधाकर वनसुरे शरीरामध्ये ताकद नाहीये, परंतु त्यांना शक्ती दे, चालण्याची कृपा करू द्या. सुभद्रा जाधव यांना 100% आरोग्य दे. गोलपे यांच्यासाठी मागत आहोत. शाळेमध्ये कामासाठी त्यांना बोलवावेत, यासाठी त्यांना देखील तू सहाय्य कर. सिस्टर त्यांनी तू चांगलं आरोग्य दे. चित्र यांच्यासाठी मागत आहोत, त्यांना शिक्षणामध्ये देवा सहाय्य कर, घरामध्ये शांती टिकून राहू दे. मोनिका यांच्यासाठी मागत आहोत, लग्नाचं अडखळ दूर कर आणि एकत्र कुटुंब त्यांचं भाव असू दे. सिस्टर वाघमारे यांच्यासाठी मागत आहोत, त्यांना कामावरती कुठलाही त्रास होऊ नये यासाठी त्या ठिकाणाचं नियंत्रण तू कर प्रभूजी. त्याचप्रमाणे विनंतीसाठी मागत आहोत, गॅस्ट्रो आणि हृदयाच्या विकारापासून त्यांना सुटका दे. सुनील पुरंदरे त्यांना डायलिसिस झालं, परंतु त्यांचं डायलिसिस बंद करण्याची ताकद तुझ्यामध्ये, आमचा विश्वास. शीतल यांना धाप लागत नाही, त्या त्रासात सुटका दे प्रभूजी. पुन्हा यांना जेलमधनं लवकरात लवकर बाहेर काढा प्रभूजी. या सर्व लोकांच्या प्रार्थना तो ऐकून त्यांना उत्तर दे. ईशू त्यांना प्रार्थना करण्याची महत्व आहे.